नमस्कार, मी सतीश गायदने आणि मी 100 डेज वाचन अभियान यामध्ये मैत्रीवर बोलणार आहे काही वर्ड. ही मैत्री भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या मैत्रीवर आहे. त्यांच्यावर मी एक पॅराग्राफ वाचणार आहे. इनकलाब जिंदाबाद. भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव मैत्रीच्या अतूट धाग्याने हे तीन क्रांतिकारक असे बांधले गेले होते की त्यांनी क्रांतिकार्यांच्या योजना मिळून आखल्या, पार पाडल्या आणि अखेर मृत्यूला सामोर गेले. तरीही तेही तिघे मिळूनच अनेक धाडसाचे कृत्य त्यांनी पूर्ण केले. त्यावेळी ब्रिटिशांनी एक समाज सुरक्षा विधेयक आणले होते. त्यांचा सुप्त हेतू अर्थातच स्वातंत्र्याची चळवळ दडपून टाकणे हाच होता. या विधेयकात अतिरेकी नेत्यांना न्यायालयीन प्रक्रियेशिवाय तुरुंगात डांबण्याची सोय होती. सरकारच्या बधीर कानांना जाग आणण्यासाठी दिल्लीच्या मध्यवर्ती सभागृहात बॉम्बस्फोट करण्याची एक योजना आखली होती. त्यानुसार बॉम्ब फेकण्यात आले. परिणामी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्यावर एक खटला भरण्यात आला. तिघांनाही दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आली. या घटनेतून सारा देश जागा झाला आणि ब्रिटिशांविरुद्ध संघटित झाला. अशा शाश्वत मैत्रीची अधिकाधिक उदाहरणे पाहायला मिळायलाच हवीत. भारताला अशा मैत्रीचा अभिमान वाटतो आणि यांच्या मैत्रीसारखेच आपण पण आपण वृक्षांवर प्रेम करायला पाहिजे, त्यांच्यासोबत मैत्री करायला पाहिजे आणि आपली पण वृक्षांसोबतची मैत्री अशीच समोर आपण ठेवायला पाहिजे. धन्यवाद.